एक ठराविक अंतर कापायला, एका नावेला प्रवाहाच्या दिशेने जायला, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागलेल्या वेळेचा अर्धा वेळ लागतो, तर स्थिर पाण्यात नावेचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांचे गुणोत्तर किती? प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर. लेकरांनो, एक विशिष्ट अंतर म्हणजे उदाहरणार्थ हे ते अंतर आहे 16 किलोमीटर. 16 किलोमीटर. आता प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ कसा, त्या संबंधीचं हे विवेचन वर्णन गणितामध्ये दर्शवलेलं आहे. लक्ष द्या, नावेला प्रवाहाच्या दिशेने जायला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागलेल्या वेळेचा अर्धा वेळ लागतो. बघा, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एखाद्या वेळेस ते अंतर कापण्यासाठी जर का नावेला 2 तास लागत असतील, तर याचा अर्थ असा प्रवाहाच्या दिशेने हेच अंतर कापण्यासाठी नावेला केवळ 1 तास एवढा अवधी लागतो. हे वेळेचं संपलं. आता प्रश्न निर्माण होतो तो नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती, नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती. आता वेग काढायचा म्हणजे लेकरांनो सूत्र आहे अंतर आणि याला भागीला वेळ. अंतर आहे 16 किलोमीटर, इथं वेळ 1 तास आहे, म्हणजे हे उत्तर 16 किलोमीटर प्रति तास हा नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग आला. इथं वेग बराबर अंतर भागीला वेळ. अंतर आहे 16 किलोमीटर, इथं वेळ आहे 2 तास, हा भाग 8 जातो, हा वेग आला 8 किलोमीटर प्रति तास. नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग 16 किलोमीटर प्रति तास, नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 8 किलोमीटर प्रति तास. प्रश्न विचारला स्थिर पाण्यात नावेचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांचे गुणोत्तर किती. आता ह्या दोन्हीही गोष्टी आम्हाला काढायच्या. प्रथमतः लेकरांनो लक्ष द्या, प्रवाहाचा वेग काढण्याचं हे एक सूत्र पक्क पाठ करा. प्रवाहाच्या दिशेने वेग वजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आणि याला भागीला 2. प्रवाहाच्या दिशेने वेग आहे 16 किलोमीटर, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आहे 8 किलोमीटर, याला भागीला 2 वजाबाकी अंशातली 8 किलोमीटर याला भागीला 2, याचा अर्थ 4 किलोमीटर प्रति तास हा प्रवाहाचा वेग आहे. आणि हा प्रवाहाचा वेग या प्रवाहाच्या दिशेच्या वेगामध्ये समाविष्ट आहे. नाव जेव्हा प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेगाला वाढवत असतो. नावेच्या वेगाला प्रवासासाठी सहाय्य करत असतो. प्रवाहाचा वेग मिळाला, आता स्थिर पाण्यात नावेचा वेग किती. बघा, स्थिर पाण्यात नावेचा वेग, केवळ नावेचा वेग बरं का. आता प्रवाहाच्या दिशेने नावेचा जो वेग आहे 16 किलोमीटर प्रति तास, यामधून हे प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास वजा करा, का तर
प्रवाहाच्या दिशेने जेव्हा नाव प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग नावेच्या वेगाला प्रवासासाठी मदत करत असतो. एखादा उतारावरून सोडलेला चेंडू जेव्हा घरंगळ खाली येतो तेव्हा त्याची गती वाढते. तत्परायण, प्रवाहाच्या दिशेने जेव्हा नाव प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग नावेच्या वेगाला वाढवत असतो. म्हणून नाव जेव्हा प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेगामध्ये समाविष्ट केलेला असतो. म्हणून इथं 16 किलोमीटरमधून हा प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर वजा करा, हे उत्तर 12 किलोमीटर प्रति तास हे उत्तर मिळालं. कशाचं? तर स्थिर पाण्यात नावेचा वेग. आता नावेचा वेग आणि इथं लिहितो प्रवाहाचा वेग, लक्षात घ्या. यांचं गुणोत्तर आपल्याला विचारलं, नावेचा वेग मिळाला किती हो 12 किलोमीटर आणि काय तर प्रति तास, प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास. यांचं गुणोत्तर विचारलं लेकरांनो, बघा 4 × 4 = 4 × 3 = 12 म्हणजे 3 × 1 हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे, पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला. ओके, प्रवाहाचा वेग तसेच बोट प्रवाह ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.